हेलो हाँ ठीक है ओके हेलो हेलो गुड मॉर्निंग हाँ ए कुर्सी ले लो बैग घेत ली ना इसको बोल इसको या ये बोलता है मैं काम करेगा नहीं तुम लोग इसको टेक देते नहीं हो अभी तुम लोग सापडले रेडला जातो तो आपण ओके सर ही पोस्टर्स इकडे मॅडम मला निघावं लागेल माझं काम आहे पण यू डोंट वरी मी एक माणूस सोडून जातो इकडे आहो पण तुम्ही थांबणार नाही तुम्ही काळजी करू नका हे बस हा कदम मॅडम केअरफुल काळजी घ्या जरा येतो मॅडम मी आहे मेकअप रूम मध्ये तुम्ही बसा किती वर्ष झाली सर्व्हिस मध्ये 6 वर्ष
सहा वर्ष हा तरी ट्रेनिंग स्कूल मध्ये असल्यासारखं का वाटत तुम्हाला? झेपत नसेल नोकरी तर नोकरीचा राजीनामा द्या, घरी बसा, नाही तर दुसरी नोकरी शोधा. हलगर्जीपणा करायचं असेल तर त्यापेक्षा नोकरी न केलेली बरी, नाही का? तुमचा मागचा सगळ्यात चांगला रेकॉर्ड बघून तुम्हाला युनिट नंबर 9 मध्ये घेतलंय. कशाला? तुम्हाला तुमची ड्युटी चोखपणे पार पाडता यावी म्हणून. ड्युटी नीट करायची नसेल तर त्यापेक्षा न केलेली बरी, नाही का? पोलीस मध्ये भरती झालात कशाला? झोप आवरता येत नाही तर? सॉरी सर. व्हॉट सॉरी? ती कोण कुठली ऍक्ट्रेस माधवी? मला फोन करून सांगते. तुमचा माणूस ड्युटी करण्यापेक्षा तिथे खुर्चीवर बसून झोपा काढतोय. काय कमी टेन्शन आहेत का मला? आणि प्रेस वाले बसलेत तिकडे डिपार्टमेंटचे दोष काढायला, त्या तुम्ही अशा गोष्टी घालून भर घाला. बस काय एसीपी साहेबांना उत्तर द्यायचं? मी जाऊ शकता. तुम्ही थोड्या वेळाने या, तुमचा मेमो घेऊन जा. ड्युटीवर हलगर्जीपणा केलात म्हणून सस्पेंड करण्यात आलं तुम्हाला. चला निघा. सर बोल लो करे, बोल बोल ना. अपलोड ठेवली कॅश. हा चल उडवले उडवले कॅश उडवले. बोल ना ए शाण्या, बोल ना, बोल. हा बोल बोल. अरे थोकड बंद का तुमची? बोल ना. हा आपको कुछ मालूम नहीं साहब? आपने कुछ नहीं किया. आपको गलत फहमी हुई साहब. आपको गलत फहमी हुई है? हाँ. ए बोल कैश को ढूंढ ले. बोल का मार लेता होगा ना? का मार ले? हाँ का मार लेता होगा ना? चले चला ते खूप झालं. सांग माल कुठे ठेवलाय? कुठे ठेवलाय माल सांग. साहब आप ये क्या बात कर रहे हैं साहब? साहब हम लोगों ने कुछ नहीं किया साहब. और ऐसे भी आप हम लोगों को अंदर नहीं डाल सकते. हम भी कुछ पढ़े लिखे हैं. और माला शिकवणं का काय करायचं ते? माला शिकवायचं नाही, काय करायचं ते कळलं ना? मी सांगतो त्या प्रश्नाची उत्तर दे. काय लागले? अरे लक्ष ऐकून असशील, माझ्या रिमांड मध्ये 2 लोक आधीच मेलेले. तिसरा मेला तरी मला फरक नाही पडला. सांगणार उद्या मला नाही सांगत असे ऐकणार नाही. काम कर, गायकवाडला सांग टायर घेऊन ये, मला उलटाच लटकव. सांग काय झालं नीट सांग मला. सांगतो साहेब, मी सगळं सांगतो साहेब. मी बताता हूँ साहब. सर सर हा काय प्रगती? त्या दोघांपैकी एकाने तोंड उघडलं सर. या दोघांनी मिळूनच मिस्टर मेहताला संपवून त्यांच्या घरी दरोडा घातला सर. यांना ही इन्फॉर्मेशन मिळाली कुठनं? हे दोघेही त्या शिवाचे आहे, म्हणजे जो क्लब मध्ये काम करतो त्याच्या वस्तीत राहणार आहेत. त्या वस्तीतल्या नाक्यावर भेटायचं. क्या शिवा कैसा आहे तू? आपण ठीक आहे. हा तुम्हाला बताओ. कुछ नहीं यार, काम धंधे की तलाश में. क्यों? तुम्हारा वो कारपेंटिंग के काम का क्या हुआ? वो साला पैसा ही नहीं देता. तू बता तेरा क्या? हाँ अपना नौकरी तो पक्का हो गया ना क्लब में. कौन सा? वो गार्डन वाला? हाँ वही वही. अरे एकदम मस्त नौकरी, एकदम मस्त नौकरी. पिछला महीना भर में इतना पैसा देखा, इतना पैसा देखा ना कि पूरा जिंदगी भर का अपना कमाई नहीं है उतना. क्या बात कर रहा है? लेकिन बात बता, इधर आता कौन है यार? सब बड़ा से बड़ा लोग उधर आते, एकदम बड़ा बड़ा लोग.
कंपनी वाला, फैक्ट्री वाला, सब साला बाहर लपड़ा करके ना क्लब में वक्त गुजारने को आता है खाली, बस बन गया अपना काम। देख शिवा, तू उन बड़े लोगों का पता अपन को दे सकता है क्या? क्यों? अरे अपना एक दोस्त है हरी, उसके पास एक काम है घर को रंग लगाने का। क्या है, ये बड़े लोगों के पास पैसा बहुत होता है ना, तो वो जल्दी मान जाएगा, थोड़ा बहुत अपना भी निकल जाएगा रे। क्या? नहीं देख, मैं दे तो देगा पता, लेकिन किसी को बोलने का नहीं, मैं पता दिया करके। अरे नहीं रे, नहीं बोलेगा। तेने शिवा कडून सगळ्या मेंबर्स से पत्ते मिळवले आणि त्या मेंबर्स वर वॉच ठेवलं। एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होता तेव्हा त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। हॅलो हॅलो मेहता साहब, आपका जो बाहर लफड़ा है वो अगर पब्लिक हो जाएगा तो बड़ा परेशानी होएगा। क्या बोलते हो? अगर तुम चाहते हो कि मैं मेरा मुंह बंद रखूं तो हमको थोड़ा पैसा दे दो, फिर कुछ नहीं होगा। एक फूटी कौड़ी नहीं मिलेगी। अरे अरे जा जा जा, जा यार, जो करना है कर लो यार। मिस्टर मेहता ने जेव्हा पैसे द्यायला नकार दिला तेव्हा ह्यांनी घरी फोन करून यांचा लफडा सांगितलं। मिस्टर मेहता आणि मिसेस मेहताचं क्लब मध्ये मोठं भांडण झालं सर। बरं, पुढे? मग यांनी मोठा प्लॅन करायचं ठरवलं। एका रात्री मिस्टर मेहताना त्यांच्या घरी भेट दिली आणि मग सगळे झोपेत असतानाच खेळ संपवला। या आधीच्या हत्या मग इथे त्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी वापरली, सगळ्या मेंबर्सचे पत्ते घेतले आणि त्या घरात कामं धरली आणि मग वेळ साधताच खेळ संपला। हाय, कसे आहात? बसा ना। काय झालं, एनी प्रॉब्लेम? तुम्ही ऑफिस मध्ये फोन करून आमच्या ऑफिसर ची कंप्लेंट केली होती। हो का? अरे का का, तुमचा तो ऑफिसर माझ्या सेट वर झोपा काढत होता, त्याला माझ्या सिक्युरिटी साठी ठेवलं होतं तिथे। सिक्युरिटी साठी पाठवलं होतं म्हणून तुम्ही त्याला विकत घेतलं नव्हतं? आणि तुम्हाला सिक्युरिटी देऊन आम्ही तुम्हाला मदत करतोय, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून चाललंय सगळं, कळलं ना? आणि त्या ऑफिसरला एकच काम नाहीये, त्याची सगळी कामं संपवून तुम्हाला तो सिक्युरिटी देतोय। एका फोनमुळे त्या ऑफिसरला सस्पेंड करण्यात आलंय। बरोबर आहे, चूक आहेच त्याची, त्याला सस्पेंडच करायला पाहिजे। चुका कोणाकडून होत नाही, तो कोणाकडून होत नाही चुका, तुमच्याकडून आजपर्यंत एकही चूक झाली नाही वाटत। त्यांनी आजपर्यंत काय काम केले माहिती आहे तुम्हाला? त्याच्या चुका दिसल्या तुम्हाला लगेच। अरे पण तिथे मला काय झालं असतं तर? झालं असतं तर ना मॅडम, झालं असतं तर ना। आणि तुम्ही पोलिसांना जरा जास्तच कमी लेखताय मॅडम। त्यावेळेला त्या माणसाला मी तिथे सोडून गेलो आणि काही प्रॉब्लेम झाला असता तर तुम्ही मला फोन करायला हवा होता ना। ऑफिसमध्ये फोन करायची काय गरज होती तुम्हाला? आय एम सॉरी, तुम्हाला वाटत असेल की माझ्यामुळे त्या ऑफिसरला सस्पेंड केलं तर मी देशपांडे साहेबांशी बोलायला तयार आहे। नाही नाही, त्याची काही गरज नाहीये, त्याची काही गरज नाही आता, आम्ही बघू काय करायचं ते। अरे मी हे पण नको करू, मी ते पण नको करू, मग मी करू काय? सांगा ना तुम्ही, झाली माझ्या हातून चूक, झाली आता काय करू तुम्हीच सांगा ना। आता त्या ऑफिसरच्या घरी जाऊन हात जोडून त्याला इथे घेऊन येऊ का? रिलॅक्स प्लीज, प्लीज तुम्ही शांत हो। हे बघा, मी हे सगळं मुद्दामून करत नाहीये। ओके ओके, विसरून जा, झालं पुन्हा असं घडायला नको, प्लीज रिलॅक्स। घरात सारखं सारखं बसून घुसमटालं होतं ना? कॉफी पिणार? ठीक आहे, यांच्या अटकेची बातमी प्रेसला कळवा, लोकांमध्ये असलेली भीती थोडी कमी होईल त्यामुळे। येस सर, मी कदमना प्रेस नोट तयार करायला सांगतो लगेच। नाही नाही, कदमला नको,
सावन सांगा कदमला मी सस्पेंड केलंय. प्रकाश सर हा आपला पोलीस ऑफिसर ती ऍक्ट्रेस माधवी तिच्या सिक्युरिटी साठी पाठवलं त्याला हा सावलीची जागा शोधून तिकडे झोपा काढत बसला. तिने फोन करून कळवला मला ड्युटीवर हलगर्जीपणा केला म्हणून सस्पेंड केलं मी त्याला. सर हे सर कदमची चुकी नसेल असं माझं म्हणणं नाहीये पण एवढी मोठी चूक नसेल की ज्याच्यामुळे त्याला सस्पेंड करण्यात यावं. सर त्या हिरोईनच्या सिक्युरिटीसाठी जायच्या आधी 36 तास तो कंटिन्युअस ड्युटी करत होता सर आणि हॉस्पिटलमध्ये होता आणि मग अख्खी रात्र त्यांनी त्या वस्तीत घालवली. सर त्याच्या कामामुळे तर हे दोन किलर्स आपण पकडू शकलो. त्याची कामगिरी लक्षात घ्या सर प्लीज. म्हणजे हे सगळं जरी खरं असलं तर ती बाई आपल्याला फोन करून कळवते याचा अर्थ काय होतो की सगळ्या आपल्या डिपार्टमेंटची बदनामी करते. पोलिसांनी तिच्यासाठी काय केलंय हे तिने बघितलंय का सर. तिच्या एका रिक्वेस्टमुळे ही केस युनिट 9 कडे येते. स्टाफ कमी असतानाही तिची मदत केली सर. पोलिसवाले सुद्धा माणसं आहेत त्यांनाही काही मर्यादा आहेत. या 36 तासाच्या ड्युटीमध्ये कदमने एका शब्दाची कंप्लेंट केली नाही सर. दिलीपला सुद्धा आपण गन शोधायला 1 महिना दिला होता सर. सर प्लीज कदमला आणखीन एक चान्स द्या. सर ठीक आहे कदमला प्रेस नोट तयार करा सर त्याला पाठवून द्या इकडे. त्याला सांगायचं प्रेस नोट मध्ये अजिबात चूक होता कामा नये. थँक्यू सर.